नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन मेन 2023 सेशन 1 & 2 आणि त्याचबरोबर नीट या सगळ्यांच्या तारखा जाहीर केल्या आणि तारखा जाहीर केल्यामुळं 12वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले, कारण एकीकडं त्याच तारखांच्यामध्ये प्रॅक्टिकल्स परीक्षा, थेअरी परीक्षा आणि सराव परीक्षा ह्या सगळ्या परीक्षा आहेत, यांची तयारी कधी करायची आणि राष्ट्रीय स्तरावरची जी परीक्षा असणारी आहे याही परीक्षेची कधी तयारी करायची, त्यामुळं या मुलांच्या मनामध्ये पडलेले प्रश्न याची उत्तरं नेमकी कोण देणार, आणि त्यामुळं विद्यार्थी असं म्हणत आहेत की आमच्याकडं कुणी लक्ष देतं का, लक्ष खरंच या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं कुणी विचार करणार आहे की नाही, का एकदा तारखा जाहीर केल्या की आम्ही मोकळे झालो आणि विद्यार्थ्यांनी मग त्यांच्या मनाप्रमाणे जे काय करायचं तो निर्णय घ्यायचा, तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं वाटतं आहे। आणि यातच भरीत भर म्हणजे पुन्हा नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन ॲडव्हान्स्ड 2023 डेट पण जाहीर केलेली आहे आणि ती तारीख आहे 4 जून 2023। त्याने असं स्पष्ट म्हटलं आहे की जरी या 4 जून 2023 पब्लिक हॉलिडे असला तरी परीक्षा ही त्या दिवशी होणारच। मग ह्या सगळ्या गोंधळामध्ये पुन्हा आणखीन एक प्रश्न निर्माण होतो की महाराष्ट्र हेल्थ टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे MHT CET 2023 ही कधी होणार, आणि इथं या मुलांच्या मनामध्ये पुन्हा प्रश्न निर्माण होतो आहे की खरंच या परीक्षांच्या तारखा आम्हाला सुटेबल अशा असतील का, की जेणेकरून आम्हाला त्या परीक्षांची चांगली तयारी करून चांगले गुण मिळवता येतील। तर या तारखांचा आपण इथं आता विचार करूया। इथं या पेजवर तुम्हाला सर्व डिटेल्स डेट्स पाहायला मिळतील। थोडंसं कंपॅरेटिव्ह स्टडी आपण यामध्ये करणार आहोत की गेल्या वर्षी जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशनचा कालावधी काय होता आणि यावर्षी काय झाला, आणि त्याचबरोबर त्या डेट्समुळं MHT CET तारखेवर काय परिणाम झाला आणि पुढं काय होऊ शकेल ह्या दृष्टिकोनातून ह्या डेट्स इथं आपण दिलेल्या आहेत। यावर्षीच्या तारखा म्हणजे आत्ता लेटेस्ट 15 डिसेंबर 2022 जाहीर केलेल्याप्रमाणे जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन मेन सेशन 1 आणि सेशन 2 साठी डेट्स डिक्लेअर केलेल्या आहेत, पा तुम्हाला ऑलरेडी सांगितले आहेत, थोडक्यात आपण बघूया। 24 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 यामध्ये काय अडचण आली तर रिझर्व डेट्स आहेत 1, 2, 3 फेब्रुवारी 2023 आणि सेशन 2 स्टार्ट्स फ्रॉम 6 एप्रिल टू 12 एप्रिल 2023 अँड फॉर धिस सेशन रिझर्व डेट्स आर 13 & 15 एप्रिल। बरोबर आहे। आता या सेशन 1 बाबतीमध्ये ओव्हरलॅपिंग डेट्स कुठल्या भागा म्हणजे कुणाच्या येत आहेत, तर बिहार बोर्डच्या येत आहेत, आसाम बोर्डच्या आहे, CBSEच्या बाबतीमध्ये पण ते आहे आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बाबतीमध्ये पण ह्या ओव्हरलॅपिंग डेट्स येत आहेत, आणि त्यामुळं विद्यार्थी मागणी करतायत की ही परीक्षा ही पुढं गेली पाहिजे, की पुढं गेल्यानंतर निश्चित आम्हाला बोर्डची प्रिपरेशन चांगली करता येतील आणि त्या जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन मेनची पण प्रिपरेशन चांगली करता येतील, आणि त्यामुळं मुलांची आग्रहाची मागणी आहे की परीक्षा पुढं ढकला, पण लक्ष कोण देणारं आहे का। आता इथं गेल्या वर्षी ज्या जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन मेन 2022 झाली त्याच्या डेट्स आणि सेशनच्या डेट्स आपण डिटेल्समध्ये बघूया। सेशन 1 जो झाला तो जूनमध्ये होता, साधारणतः 20 जून ते 29 जून, आणि सेशन 2 जुलैमध्ये होता तो 21 टू 30 जुलै। आता ह्या दोन सेशनमध्ये कुठेही त्याच दरम्यान झालं काय की MHT CET 2022 डेट्स डिक्लेअर झाल्या आणि त्या तारखा PCM ग्रुपसाठी होत्या 11 जून ते 16 जून 2022 आणि PCB ग्रुपसाठी 17 जून ते 23 जून 2022। आता ह्या डेट्स जाहीर केल्या बरोबर पुन्हा विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ झाला की या JEE मेन 2022 सेशन 1 ज्या डेट्स आहेत त्या ओव्हरलॅप होत आहेत, आणि हे ज्यावेळी शासनाच्या लक्षामध्ये आणून दिलं त्यावेळेस मात्र पुन्हा या परीक्षांचं शेड्यूल्ड बदलण्यात आलं आणि नवीन तारखा दिल्या PCMसाठी 5 ऑगस्ट टू 10 ऑगस्ट 2022
आणि पीसीबी ग्रुपसाठी 11 ऑगस्ट टू 18 ऑगस्ट 2022। त्यामुळे इथं ओव्हरलॅपिंग त्यांनी काढलं, त्यामुळे मुलांना पण चांगली तयारी करता आली। आता यावर्षी स्टेट बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झामिनेशन पीसीएमबी ग्रुप साधारणतः 7 तारखेपर्यंत संपत आहे, म्हणजे आपण एक 12 मार्चपर्यंत परीक्षा संपते असं गृहीत धरलं सायन्स फॅकल्टी किंवा पीसीएमबी ग्रुपची। तर अपेक्षित तारखा या 2023 परीक्षांच्या कशा असतील किंवा कशा असायला हव्यात? जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन मेन सेशन 1 साधारणपणे एप्रिलमध्ये 15 ते 30 एप्रिलपर्यंत घेतला तर चालू शकतो, कारण बोर्ड एक्झामिनेशन ही संपते 10 ते 12 तारखेपर्यंत, त्यामुळे 1 महिना प्रिपरेशनला चांगला मिळू शकतो, त्यामुळे घ्यायला काही अडचण नाही, एक प्रॉबॅबिलिटी आहे। सेशन 2 जूनमध्ये घेतला तर कुठेही अडचण येणार नाही। दरम्यान मे महिना जो आहे तो तसा रिकामा राहतो आहे, आणि या मे महिन्यामध्ये MST CET परीक्षा 2 ग्रुपसाठी घ्यायला कुठेही अडचण येत नाही। पण नीट ची डेटचा काही डिस्टर्ब करायचा प्रश्न नाही, परंतु NTA कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट ही 21 ते 30 मेपर्यंत घेण्याच्या तारखा पण त्यांनी ऑलरेडी डिक्लेअर केलेल्या आहेत, आणि त्यासाठी काही अडचणी आली तर 1 ते 7 जूनपर्यंतच्या तारखाही त्यांनी रिझर्व ठेवलेल्या आहेत। त्यामुळे या डेटचा फारसा परिणाम आमच्या MST CET एक्झामिनेशनवर होणार नाही, त्यामुळं MST CET 2023 ही मेमध्ये घ्यायला कोणतीही अडचण येऊ नये असं मला वाटतं आहे। पण यामध्ये काय अडचणी येऊ शकतात? जर जे EE मेन सेशन 1 आणि 2 जर पुढंच ढकलला गेला तर मग मात्र काही अडचणी निश्चित येऊ शकतात। तर यावर बेस्ट सोल्युशन काय असेल, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार जर सगळ्यांनी केला तर गेल्या वर्षी ज्या कालावधीमध्ये जे EE मेन सेशन 1-2 झाला आणि MST CET 2022 झाली, त्या महिन्यांच्यामध्येच जर ह्या परीक्षा घेतल्या तर माझी खात्री आहे अगदी विद्यार्थी मन लावून बोर्ड परीक्षा आणि एंट्रन्स एक्झामिनेशनच्या परीक्षा अतिशय चांगल्या पद्धतीनं ते देऊ शकतील, आणि अपेक्षित असणारं त्यांना जे काही इन्स्टिट्यूशन असणार आहे त्या इन्स्टिट्यूशनमध्ये अंडर ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग कोर्स ते आरामात करू शकतील। पण यासाठी सर्व घटकांनी याच्यावर विचार करणं गरजेचं आहे। मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी सरळ मागणी करावी की या गेल्या वर्षी ज्या कालावधीमध्ये परीक्षा झाल्या त्याच कालावधीमध्ये यावर्षी घ्याव्यात। त्याचं कारण असं आहे की कुठेही तुम्हाला अडचण अभ्यासासाठी येणार नाही। एक अडचण याच्यामध्ये आहे की गेल्या वर्षी ज्या कालावधीमध्ये परीक्षा झाल्या त्याचा विचार जर केला तर आणखीन ॲडमिशन प्रोसेस आज अखेरपर्यंत चालू आहे, काही हरकत नाही। विद्यार्थ्यांच्या हितासाठी काही गोष्टी बदलाव्या लागल्या तर बदलणं गरजेचं आहे, कारण आपण भावी पिढी जी निर्माण करतो आहे ती अतिशय सक्षम असली पाहिजे, बौद्धिकदृष्ट्या स्ट्रॉंग असली पाहिजे, आणि हे केव्हा होऊ शकेल तर त्यांना अपेक्षित असणाऱ्या शेड्यूल्डमध्ये जर चांगली मानसिकता तयार करून देऊ शकलो आपण आणि चांगला वेळ देऊ शकलो तर चांगला परफॉर्मन्स ते त्या परीक्षेमध्ये देऊन चांगलं अपेक्षित यश मिळवू शकतात, याबद्दल मला तरी काही खात्री वाटत नाही। उगीच तारखा जाहीर करायचा, मुलांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करायचा, मग धड त्या मुलाने सराव परीक्षा असेल किंवा बोर्ड परीक्षा असेल याचा अभ्यास करताना थोडं दुर्लक्ष करायचं, कारण कुठंतरी ग्रुप डिस्कशनमध्ये हा विषय सतत येत असतो, हे टाळणं गरजेचं आहे। यासाठी उच्च पातळीवरच्या लोकांनी केंद्र असेल आणि स्टेट यांच्यामध्ये तो समन्वय ठेवला पाहिजे। NTA ज्यावेळी डेट्स डिक्लेअर करतं त्यावेळी त्या त्या स्टेटच्या परीक्षा, विद्यापीठांच्या परीक्षा या सगळ्यांचा कालावधी विचारात घेऊन जर काही सुटेबल डेट्स डिक्लेअर झाल्या की जिथं कुठेही ओव्हरलॅपिंग होणार नाही अशा वेळेस मात्र विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे। तर मला वाटतं आहे गेल्या वर्षी ज्या कालावधीमध्ये परीक्षा झाल्या त्याच कालावधीमध्ये घ्याव्यात। आता आणखीन एक धोका असा आहे की गेल्या 2-3 दिवसांमध्ये BF.7 हा जो न्यू व्हेरियंट करोनाचा आलेला आहे त्याची एक भीती जास्त घातली जात आहे। तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी मास्क जरूर वापरा,
कारण स्वतःचे प्रोटेक्शन होईल आणि त्यापासून इतरांनाही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यायला काय हरकत नाही। त्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतील त्यासाठी आपण व्यवस्थित असणं गरजेचं आहे फिजिकली मेंटली या सगळ्या बाबतीमध्ये। त्यामुळे एक माझी तुम्हाला वैयक्तिक विनंती असेल की आपण या कालावधीमध्ये या व्हेरियंटचा फारसा विचार न करता मास्क वापरला तर आपण सुरक्षित राहू शकतो आणि इतरांनाही सुरक्षित ठेवू शकतो। त्यामुळे ही गोष्ट आपण या कालावधीमध्ये मनात घेणं गरजेचं आहे। भीतीपोटी अजिबात जगायचं नाही पण प्रिकॉशन घेऊन जर तुम्ही जगलात आणि काळजी घेतली तर माझी खात्री आहे कुठेही अडचण येणार नाही। मला वाटतं पुन्हा एकदा आपण मागणी अशा पद्धतीनं करावी की गेल्या वर्षीच्या कालावधीमध्येच या सर्व परीक्षांच्या तारखा जर जाहीर झाल्या तर तुम्हाला निश्चितच थोडासा दिलासा मिळेल आणि चांगला परफॉर्मन्स दाखवायलाही संधी मिळेल। तर यावर प्रत्येक विद्यार्थ्यांनी विचार करावा आणि याबद्दल आपलं मत काय आहे तेही या कमेंट बॉक्समध्ये टाकावं जेणेकरून आणखीन लेटेस्ट अपडेट हे आपल्यापर्यंत निश्चित पोहोचवता येतील। धन्यवाद।